क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विथ GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, ऑटो कैड, कोर जावा, एडवांस जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इंफोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, भरड, मालवण। फोन नंबर 9422334274। कणकवली तालुक्यातील परववाडी शिवाजीनगर येथे रस्त्यावर फिरणाऱ्या एका इसमाकडे मंदिरातील 3 मोठ्या घंटा आणि पूजेची निरंजन आणि किरकोळ सामान सापडलं। येथील नागरिकांना संशय आल्याने त्याला रस्त्याच्या बाजूला थांबवून येथील नागरिकांनी जेव्हा पिशव्या ओतल्या त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला। दरम्यान लागलीच नागरिकांनी कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क केला। काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल देखील झाले। सदरचा इसम हा आपलं नाव प्रमोद मिसाळ असून आपण उस्मानाबाद येथून आलो आहोत असं सांगत आहे। तसंच आपल्याला कोणीतरी फसवलं असंही तो सांगत होता। तर आपल्यासोबत दुसरा माणूस देखील होता आणि त्यानं आपणास 1000 रुपये देतो, सामान मला दे असं सांगितलंय। नागरिकांनी पकडल्यावर तो मला इथे टाकून पसार झाला असं देखील सदर इस्मानं पोलिसांना सांगितलं। मात्र मागील अनेक दिवस कणकवली शहरात वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर हा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने कणकवली शहरात खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच LCB राजू जामसंडेकर, PSI RB शेळके, पोलीस हवालदार खंडे, कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार घाडीगावकर, महिला पोलीस प्रणाली जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या इसमास ताब्यात घेतलं। झालं कसं माहितीये की हा इकडे झोपलेला आणि एक ध्वजाबरोबर एक व्यक्ती होता ना, तो बाजूला बसलेला, त्याला भूक लागली, मग त्या घरातून काहीतरी घेऊन या। तुम्ही घरी गेलो, एक ग्लासभर दूध घेऊन आलो इकडे, पण नंतर कसं आलं माहितीये, तो दूध पिऊन तो पडून गेला आणि हा उठून बघतोय तर हा मला थोडा संशयच वाटला। नंतर हा पूर्ण प्रकार झाला, बाकी काय नाही। काय पण त्याच्याकडे काय काय आढळलं काय हे आता बघा, तुम्हीच बघा ना सगळं। आय थिंक सो मंदिरातले घाट वगैरे सगळं, पूजेचं सामान, तामण वगैरे सगळं सामान एक पिशवी भरून आणली आहे तिने मोठी, म्हणजे कुठली आहे ते माहिती नाही। तुम्ही आता पोलिसांच्या माध्यमातून चौकशी करा। हो, ते बरं पडेल ऍक्च्युली। आणि हा व्यक्ती ना मला बरोबर वाटत नाही आहे,